500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम त्यांच्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. त्यामुळे देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील नागरिक या मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोकणातून अयोध्येत जाणारी पहिली रेल्वे गुरुवारी रात्री पनवेल स्थानकावरून निघाली. यावेळी सर्व श्रीराम भक्तांना भारतीय जनता पार्टी पनवेल युवा मोर्चाच्या वतीने पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जेवण आणि पाणी देण्यात आले. यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, आमदार प्रमोदजी जठार, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपकजी बेहरे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, अक्षय भगत, स्वरूप वाणी, ब्रँडन जोसेफ, सर्वज्ञ ठाकूर, वरुण डांगर, कोमल कोळी, अमेय देशमुख, संदीप पाटील यांच्यासह मान्यवर आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.